रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी व केंद्रीय महासभा प्रतिनिधीचे भोपाळ येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी सर्वानुमते दीपक भाऊ निकाळजे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी आणि महासचिवपदी डॉक्टर मोहनलाल पाटील यांची निवड झाली आहे. आमचा पक्ष देशातील 28 राज्य आणि 9 केंद्रशासित प्रदेशात कार्य करत आहे. पुढील 2 वर्षात देशातील 4 ते 5 राज्यांमध्ये विधानसभा तसेच महाराष्ट्रातील पुढील 2 वर्षानंतर 25 जास्त महानगरपालिका व जिल्हा परिषदांच्या आणि स्थानिक निवडणुका आहेत. या सर्व राज्यात लोकसभा विधानसभा आणि स्थानिक निवडणुकांमध्ये उमेदवार उभे करण्यासाठी पक्ष संघटना बांधणी करण्यात येणार आहे. यामध्ये युवक आणि महिलांना संधी देण्यात येणार आहे. महाराष्ट्रात होणाऱ्या या सर्व निवडणुकांमध्ये पक्षाचे उमेदवार उभे करण्यात येतील. आंबेडकर त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष आयुष्यमान दीपक भाऊजी निकाळजे यांच्या नेतृत्वात आणि राष्ट्रीय महासचिव आयुष्यमान मोहनराव पाटील साहेब यांच्या नेतृत्वात आता मी जस्ट नव्याने प्रवेश केलेला आहे. माझं ईव्हीएमचं आंदोलन त्या अगोदर जे झालेलं आहे, म्हणजे जनतेचा जर रेटा असेल ईव्हीएम बॅन, आणि माझ्या राष्ट्रीय अध्यक्षांनी महासचिव मोहनजी पाटील साहेबांनी मला कशा पद्धतीचे दिशानिर्देश दिले, आदेश दिले, तर ते ईव्हीएमचं आंदोलन तीव्र करण्यात येईल, नाहीतर मग त्यांच्या मार्गदर्शनाची पार्टीची भूमिका असेल त्या भूमिकेबरोबर मी असेल.